ऑगस्टमध्ये महापुराने थैमान घातले होते. महापुराचा विळखा निपाणी तालुक्यातील माणकापूर या गावाला बसला होता. या ठिकाणचे शेतकरी व रहिवासी यांना महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. अनेक गोर गरिबांची घरे जमीनदोस्त झाली होती. मदतीसाठी सरकारच्या भरवशावर बसलेला पूरग्रस्त शेतकरी नागरिक आज सगळ्यात मदतीची प्रतीक्षा करतो आहे. पण माणकापुरात वेगळंच घडलं आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस पुराच्या पाण्याखाली गेला त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. मिळाली तर ती तुटपुंजी. पण ज्या शेतकऱ्यांचा ऊस बुडाला नाही आणि अतिवृष्टीच्या नावाखाली लाखो रुपयांची खेरापत गावातील व काही शेतकऱ्यांना निम्म्या वाटणीवर नुकसान भरपाई तलाठी कार्यालयाने मिळवून दिल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान भरपाईची खरे लाभार्थी बाजूला आणि दुसऱ्यांनाच लाभ अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे. जमीनदोस्त घरांचे लाभार्थीसाठी मंजुरीसाठी दाई दिशा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना या ठिकाणचा शेतकरी दिसून येतो आहे. तेव्हा या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. बोगस निधी सरकार जमा करून घ्यावी व या भ्रष्टाचाराची तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत यांनी तातडीने लक्ष देऊन चौकशी करावी अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य माजी अध्यक्ष विठ्ठल कटेकर व दलित क्रांती सेनेचे सचिन शिंदे यांनी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत दिला आहे. यावेळी या बैठकीला माजी ग्रामपंचायत सदस्य अभय चौगुले धनंजय माळी सचिन चौगुले प्रमोद आर्गे राजू कुंभार सुनील महाकाळे बाजीराव कोळी प्रवीण देसाई यांच्यासह इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. तर ह्या माणकापूरचं सुजलाम सुफलाम होऊन जाईल आणि सगळे लोक आनंदामध्ये राहतील आणि ज्याचे नुकसान झाले आहे त्याने झाले नाही त्यांनी परत द्यावं आणि त्या शेतकऱ्यांनी मदत द्यावी त्यांचा आम्ही माणकापूरमध्ये सन्मान करतो एवढंच मला बोलायचं आहे. सर कल्पनाच नव्हती या 8-15 दिवसामध्ये ऑनलाईन यादी निघाली यामधून असं निदर्शनास आलं की गावाला खरोखरच जे शेतकरी आहेत ज्याचं पीक बुडाले टोटली क्षेत्र बुडाले अशा शेतकऱ्यांना एक थोड्यानं मिळालं 1 एकर 3 गुंठे असलं तर वाटतं 3 गुंठ्याचं मिळालं 1 एकर त्यांना सोडले गेले जे पीक खरोखर मिळायला पाहिजे पीक नुकसानीचं त्यांना ती मिळालंच नाही. शासनानं काहीतरी 2235 रुपये गुंठ्याप्रमाणे जी अमाऊंट दिल्या त्यातलं त्या पद्धतीनं कुणालाच मिळालं नाही आणि अतिवृष्टीमध्ये त्याप्रमाणे यांनी धरून द्यायला गेलं तर टोटली अदर गावातून अदर राज्यातून जे इंडस्ट्रीयलवाले मोठे पैसे गुंतवणूक करण्यासाठी म्हणून इथे शेती खरेदी केल्या त्यांना पिकही नसताना फक्त त्यांनी आपलं एक अमाऊंट गुंतवण्यासाठी जी शेती घेतल्या त्या 78 लोकांना काही न बुडता कुठल्या आधारे टोटली त्यांच्या अमाऊंट एक शेतकरी आहे त्यांच्या घरातले 4 जणांच्या नावावरती आता शेती आहे 20-30 एकर असे आहेत त्या सगळ्याच 20-30 एकर शेतीचं त्यांना नुकसान भरपाई 40-50 हजारच्या 2-2 लाख त्या अमाऊंट घरामध्ये यामध्ये मिळालेलं आहे आणि जो शेतकरी खरोखरच बुडाला तळमळाला आहे आजपर्यंत मला पिकू नाही 1 एकर जो शेतकरी आहे गोरगरीब शेतकरी आहे आमचं 2000च्या आसपास शेती असणारे शेतकरी एकर गाव असलेलं त्यामध्ये निम्म्याला जास्त बुडालं 350 लोक जे आहेत त्याच्यामध्ये सगळे बलाटे असे शेतकरी आहेत म्हणजे ज्यांच्या शेतीमध्ये पाणीसुद्धा गेलं नाही काही कसलाकडचा भाग धरला इकडचा दक्षिणेकडचा त्या ठिकाणी कधी पाणी जात नाही तलाठीत सरळसरळमध्ये ती अतिवृष्टीमध्ये घातले हा सर्व्हे झालेला नाही मग एखाद्या गावामध्ये महापूर झाला असेल भूकंप झाला असेल तिथं जर सर्व्हे होत नसेल मग तलाठ्याला इथं सरकारनं पैशातून नोकरी द्यायचं कामच काय आहे तलाठी जर इथं चांगल्या पद्धतीने जर सेवा देत नसेल तर त्या तलाठ्याला आमचं ऑब्जेक्शन आहे दलित क्रांती सेनेच्या वतीनं आम्ही त्यांना 2 वेळा भेटलो पण ते सरळ उत्तर द्यायला तयार नाहीत येत्या 8 दिवसांमध्ये आम्ही त्यांच्यावरतीचं डीसीच्याकडे तक्रार करणार आहोत तलाठे असेल तलाठ्याचा क्लार्क असेल त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि मोठ्या लोकांना त्याचा निधी मिळवून दिलेला आहे. आज 1 दिवस तलाठी माणकापूरमध्ये येतात 5 दिवस नेपाळमध्ये बसून काढतात माणकापूरच्या लोकांची कामं थांबलेले आहेत दिवसांमध्ये जर चांगल्या पद्धतीनं सर्व्हे व्हावा ज्या लोकांचे खरोखर नुकसान झाले अशा लोकांना परत निधी मिळावा आणि ज्यांना निधी मिळाला आहे त्यांनी प्रामाणिकपणे निधी बाबा शासनाला परत करावा की खरोखर आम्हाला गरज नसताना निधी झालेला आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.